संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. करवाळा शहरातील एसटी बस स्थानक परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. प्रचंड अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे बस स्थानकामध्ये रोगराईचं वातावरण निर्माण झाले होते. करवाळा आगारातील बंद पडणाऱ्या एसटींबाबत, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयींबाबत एसटी आगार प्रमुखांशी चर्चा करून यावर उपाययोजना करण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ यांनी बस स्थानकाला भेट दिल्यानंतर करवाळा बस स्थानक आणि परिसर अस्वच्छ असल्यानं रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ यांनी हातात झाडू घेऊन करवाळा बस स्थानक आणि परिसराची स्वच्छता केली आहे. याचबरोबर रोगराई पसरू नये म्हणून जंतुनाशक पावडरही टाकण्यात आली. आजच्या युगामध्ये प्रत्येक जण व्यवस्थेबद्दल, सुविधेबाबत, अडचणींबाबत तक्रार करतो, पण जबाबदार नागरिक या नात्यानं आपण आपले कर्तव्य बजावतो का याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. करमाळा बसस्थानक स्वच्छतेबाबत प्राध्यापक रामदास झोळ आणि त्यांच्या पत्नी माया झोळ मॅडम यांनी स्वतः हातात झाडू घेऊन सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना, नागरिकांना बरोबर घेऊन स्वच्छतेचे हे अभियान सुरू केलंय. प्राध्यापक रामदास झोळ फाउंडेशन करमाळा यांच्या वतीनं स्वच्छतेचा हा उपक्रम राबवल्याबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी त्यांचं कौतुक करून त्यांच्या उपक्रमाला आणि कार्याला शुभेच्छा दिल्या. करमाळा बसस्थानक परिसर स्वच्छतेचं हे अभियान प्रत्येक आठवड्याच्या दर रविवारी सुरू राहणार असून करमाळा शहरातील सुजाण नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन करमाळा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांनी केलंय. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड, करमाळा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.